जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे। या चकमकीत दोन दहशतवादी ठार झालेत। बारामुल्ला जिल्ह्यातील उरी हातलंगा या भागात देखील दहशतवादी आणि लष्कर आणि बारामुल्ला पोलिसांमध्ये चकमक सुरू झाली आहे। या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले असून पोलीस आणि सुरक्षा दलांकडून इतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। जम्मू काश्मीर पोलिसांनी या संबंधीची माहिती दिली आहे। या परिसरात तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर शोध मोहीम सुरू होती। दरम्यान दहशतवाद्यांना शोधण्यासाठी मागच्या चार दिवसांपासून संयुक्त कारवाई सुरू आहे।